गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर डिस्कस ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री मींस ट्राई मींस थ्री साइड, ट्राई मींस थ्री, गोना गोना मींस साइड और मेट्री मींस मेजरमेंट। ट्राई मींस थ्री, गोना मींस साइड एंड मेट्री मींस मेजरमेंट। या ट्रिग्नोमेट्री चा आपण अभ्यास करणार आहोत, ज्या ज्या वेळेस आपण ट्रिग्नोमेट्री चा अभ्यास करणार आहोत त्या त्या वेळेस आपला राइट अँगल ट्रायंगल चा वापर करायचा आहे। द यूज ऑफ राइट अँगल ट्रायंगल। राइट अँगल ट्रायंगल चा वापर करत असताना द रेशियो ऑफ दीज साइन कॉस टॅन कोसेक से कॉट, साइन कॉस टॅन कोसेक से कॉट या त्यांचा आपला वापर करायचा, म्हणजे या रेशोचा आपल्याला वापर करायचा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता अजून थीटा जो आहे या थीटाच्या अपोजिट साइड, म्हणजे अपोजिट साइड, अपोजिट साइड म्हणजे अपोजिट साइड, म्हणजे आपण सामने वाली खिडकी में एक चाम का तुकड़ा है, मग ऐसा रहता है सामने वाली खिड़की में कौन रहता है तो ए भी रहता है, मग उसके बगल वाली म्हणजे साइड इसको बोलते हैं ए एडजेसेंट साइड, म्हणजे लगतची बाजू जी आहे तिला आपण एडजेसेंट साइड म्हणतो। जो सामने वाली है म्हणजे समोरील जी बाजू आहे तिला आपण काय म्हणतो, अपोजिट साइड, एडजेसेंट साइड। म्हणजे राइट अँगलचा जो अपोजिट आहे तो कोणता असतो, हायपोटेन्यूस। 90 डिग्रीचा अपोजिट हायपोटेन्यूस, सामने वाला ए बी बोलतो अपोजिट साइड बोलते उसको, आणि एडजेसेंट साइड बी सी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण फॉर्म्युले प्रूव्ह करूया। आता साइन थीटा, साइन थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, अपोजिट अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस। आता अपोजिट साइड डिवाइडेड बाय थीटा, तर या ठिकाणी आधी लिहिला आहे, मग याचा अपोजिट साइड म्हणजे ओ, म्हणजे कोण आहे ए टी, इथे लिहिला आहे आपण ए टी। हायपोटेन्यूस कर्ण, कर्ण कोणता आहे ए सी दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण ए सी लिहूया। कॉस थीटा, कॉस थीटाचा जो स्ट्रक्चर आहे एडजेसेंट साइड, एडजेसेंट साइड डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूस। टैन थीटा या दोघांचा डिवाइडेशन होणार, म्हणजे अपोजिट साइड, अपोजिट साइड डिवाइडेड बाय एडजेसेंट साइड। तो साइन चा उल्टे कोण असतो, कोसेक्स। साइन चा इनवर्स कोण असणार आहे तर कोसेक असणार आहे, आणि कॉस चा इनवर्स सेक थीटा असतो, आणि टॅन चा इनवर्स कॉट असतो। म्हणजे साइन चा इनवर्स जो आहे तो कोसेक आहे, म्हणजे याला आपण अल्टरनेट करा, इनवर्स करा, म्हणजे हायपोटेन्यूस वरती जाईल, हायपोटेन्यूस डिवाइडेड बाय अपोजिट साइड। कॉसचा इनवर्स, कॉसचा उल्टे कोण असणार आहे, सेक थीटा, म्हणजे हायपोटेन्यूस
डिवाइडेड बाय एडजेसेंट साइड। आणि टैन चा इनवर्स कॉट असतो, म्हणजे टैन चा उलट कॉट थीटा, म्हणजे तो काय होणार आहे एडजेसेंट साइड डिवाइडेड बाय ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूस, हाइपोटेन्यूस कोणी आहे एसी आहे, म्हणजे एसी थीटा। अपोजिट साइड ओ म्हणजे एबी, म्हणजे एबी आहे। एडजेसेंट साइड ए बीसी, म्हणजे बीसी आहे। परत याचा उलटे करा, याला उलटे करा। साइन चा उलट कोसेक असतो, म्हणजे हायपोटेन्यूस कोणी आहे एसी आहे, म्हणजे एसी आहे। डिवाइडेड बाय अपोजिट साइड, अपोजिट साइड एबी। हायपोटेन्यूस यस कोणते आहे एसी, म्हणजे एसी आहे। डिवाइडेड बाय एडजेसेंट साइड, एडजेसेंट साइड बीसी। एडजेसेंट साइड ए बी सी, म्हणजे आपण बी सी ने। अपोजिट साइड ओ ए बी, तर विद्यार्थी मित्रांनो आपण या फॉर्म्युल्यामध्येचा रेशो दिलेला आहे, म्हणजे साइन कॉस टॅन कोसेक्स एक कॉट या सर्वांचे आपण काय लिहिलेला आहे रेशो लिहिलेला आहे, मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, तर यामध्ये आपल्याला एक स्ट्रिक लक्षात ठेवायचं आहे। काय लक्षात ठेवायचं बघा, साइन थीटा जो फॉर्म्युला आहे, साइन थीटा, साइन थीटाचा फॉर्म्युला जो आहे, पहिला जो ऑप्शन आहे कोणता आहे ओ आहे, आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे एच आहे। काय आहे साइन चा फॉर्म्युला ओ एच, ओ मीन्स ऑपोजिट साइड, एच मीन्स हायपोटेन्यूस। मग याला लक्षात कसं ठेवायचं ओ झिरो, ओ मीन ओ आणि एच म्हणजे झिरो, ओ झिरो। साइन थीटा काय लक्षात घ्यायचं ओ झिरो, पण इथे लाईन दिसत साइन थीटा ओ झिरो म्हणजे ओ झिरो। ओ मीन ऑपोजिट साइड आणि एच मीन हायपोटेन्यूस। आता दुसरा जो फॉर्म्युला आहे कॉस थीटा, कॉस थीटाचा पहिला असे कोणता आहे ए आणि दुसरा असे कोणता आहे एच। आता ह्या काय होणार ओ हिरो, आता ए हिरो काय म्हणतं ए हिरो, समजा एखादा मुलगा जात आहे तर एखादी मुलगी म्हणते ए हिरो, ह्याला काय म्हणतं ए हिरो। आणि शेवटचा आहे आहे टॅन थीटा ओ ए, बघा साइन ओ हिरो कसं लक्षात ठेवायचं, साइन म्हणलं तर काय म्हणायचं ओ हिरो, ओ मीन्स ऑपोजिट, एच मीन्स हायपोटेन्यूस। आणि त्याच्यानंतर कॉस थीटा जो आहे त्याला काय म्हणतात ए हिरो, कॉस ए हिरो, कॉस ए हिरो। आणि समजा टॅन आहे, टॅन काय म्हणणार ओ ए, ओ ए, ओ हिरो, ए हिरो, ओ ए, याला ओ ए। साइन कॉस या तिघांची आपण स्ट्रक्चर लक्षात ठेवलेली आहे, काय लक्षात ठेवली सांगा, साइन म्हणला तर काय म्हणायचं ओ हिरो, ओ मीन्स ऑपोजिट, ए मीन्स एडजेसेंट। आणि त्यानंतर कॉस थीटा लक्षात काय ठेवलेला आहे, तर कॉस थीटा लक्षात ठेवण्यासाठी एडजेसेंट साइड हायपोटेन्यूस म्हणजे ए हिरो, आणि याला ओ ए,
आणि साइन च्या उलट कोण असतं कोसे म्हणजे याला काय म्हणणार आहे को आणि याच्या उलट काय असणार आहे हा आणि दुसरा जो आहे त्याला काय तर ओए लक्षात पहिले तीन लक्षात येतो साइन कॉस टॅन साइन कॉस टॅन साइन कॉस टॅन हे जर तीन लक्षात राहिले असतील तर ही ऍक्टिव्हिटी किती लक्षात तुम्हाला राहणार आहे कारण काय सांगितलं साइनचा काय फॉर्मुला अ हिरो आणि जो आहे कॉस कॉस ला आपण काय लक्षात ए हिरो आणि जो टॅन आहे टॅन ला लागलं ओए आणि मला सांगा साइनचे इनव्हर्स कोसे आणि कॉसचे इनव्हर्स से आणि टॅनचे इनव्हर्स कॉट थीटा हे लक्षात Today we have discussed the table of the values of trigonometric ratio. The given table, the trigonometric ratio sine, cos, tan, cot, sec. या सर्वांच्या आपल्याला अँगलचा रेशो फाइंड करायचा आहे. 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री या आपल्याला व्हॅल्यू काढायच्या आहे. मग कशा काढायच्या त्याच्यासाठी एक सोपी साधी ट्रिक आहे. तर आपल्या ट्रिग्नोमेट्रिक या गाडीची जो नंबर्स आहे तो आपण काय करतो समजा आपल्या घरामध्ये गाडी असेल तर आपण काय म्हणतो MH 12 24 27 तसंच या गणितामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या गाडीची जो नंबर आहे तो नंबर जो आहे का आहे 0 12 12 32 1 काय नंबर आहे सांगा 0 12 12 32 1 या रूपामध्ये द्यायचं. पहिला दोन सोडायचा आणि दुसऱ्या दोनला काय करायचा अंडर रूट मध्ये द्यायचं आणि तिसरा तीन जो आहे याला सुद्धा काय करायचं ओपी घालायचं म्हणजे अंडर रूट मध्ये द्या. पहिल्या दोनला अंडर रूट 2 मध्ये द्या आणि दुसऱ्या मध्ये अंडर रूट मध्ये काय नंबर्स आहे 0 12 12 32 1 मग या व्हॅल्यू कोणाच्या असतील तर 0 12 12 32 1 या ज्या व्हॅल्यू आहे त्या कोणाच्या आहे साइन थीटा च्या. काय नंबर्स आहे मग 0 12 12 32 1 0 12 12 32 1 या रूपामध्ये लक्षात ठेवायचं. कोणती टेक्स्ट पाठ करायचं फक्त काय म्हणायचं 0 12 12 32 1 पहिला दोन सोडून दुसऱ्या दोनला अंडर रूट मध्ये लिहा आणि नंतर तीनला अंडर रूट मध्ये लिहा म्हणजे कोणाच्या व्हॅल्यू भेटली आपल्याला साइन थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू काय करायचं कॉस ला उलट दिशेने लिहा उलट दिशेने लिहायचं उलट दिशेने एक जो आहे तो पहिल्यांदा लिहा अंडर रूट 3/2 1/√2 1/2 आणि लास्ट 0 म्हणजे आपण उलट दिशेने लिहिलेलं आहे. उलट दिशेने लिहिल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटते कॉस थीटा. साइन ची व्हॅल्यू काय झालेली आहे साइन ची व्हॅल्यू काय आहे 0 12 12 32 1 आहे. मग 0 12 12 32 1 जर आपल्याला गाडीचा नंबर पाठ झालेला असेल तर आपण कॉस थीटाची उलट्या उलट क्रमाने लिहायचं उलट क्रमाने लिहा उलट क्रमाने लिहिलं मग टॅन टॅन म्हणजे काय असतो टॅनचा फॉर्म्युला प्रयोग पाठ आहे टॅन म्हणजे साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा म्हणजे साइन आणि कॉस काय आहे डिवाइडेशन आहे भागाकार आहे. मग या दोघांचा भागाकार करा म्हणजे 0 डिवाइडेड बाय 1 1 × 0 0 2 गेट कॅन्सल म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 आणि अंडर रूट 3 अंडर रूट 2 गेट कॅन्सल रिमेनिंग इज 1 2 गेट कॅन्सल अंडर रूट 3 0 ने 1 ला डिवाइडेशन होणार मग अशा वेळेस काय करायचं इनफाइनाइट चिन्ह द्यायचं इनफाइनाइट साइन कॉस टॅन आता कॉट टॅनच्या उलटे कोण असतं इनव्हर्स कोण असतं कॉट म्हणजे टॅनच्या उलटे लिहिले
म्हणजे 0 असेल तर इनफाइनाइट द्या आला उलट म्हणजे √3/1 म्हणजे √3/1 म्हणजे आपण उलट 1 ला उलट दिसेल 1 त्याला उलट दिसेल 1/√3 आणि इन्फिनिटी असेल तर 0 कॉसच्या उलटे कॉसच्या उलट कॉसचा इनव्हर्स सेटला म्हणजे ला उलट म्हणजे 1 आता 2 ला उलटे घ्या ना √3 काही घ्या परत √2/1 म्हणजे √2 0 असेल तर इनफाइनाइट आता शेवटी जो आलेला आहे कोणता आहे साइनचा वर्ग कोण आहे कोसेक थीटा आता 0 असेल तर इनफाइनाइट आणि 1/2 असेल तर 2/1 म्हणजे 2 लिहा √2/1 म्हणजे √2 √2/√3 आणि 1 असेल तर किती सोपी गोष्ट आहे बघा ज्यावेळेस आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे तर साइन थीटाचे आपण 0 12 12 32 1 लक्षात ठेवायचा ही पहिली मेथड झालेली आहे जर दुसऱ्या मेथडने जर काढायचं असेल तर आपल्याला लगेच काढता येईल बघा दुसऱ्या मेथडने काय सांगतो पहिल्या संख्येमध्ये डोक्यावरती 0 लिहा 1 2 3 आणि 4 लिहा फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं फर्स्ट स्टेप मध्ये 0 1 2 3 4 नंबर इथला 0 आहे म्हणून 0 लिहा 0 पासून स्टार्ट 0 1 2 3 4 4 नंबर ओके अगेन लास्ट डिजिट 4 आहे सेकंड स्टेप लास्ट डिजिट 4 असल्यामुळे प्रत्येक टर्मला 4 ने डिवाइड करायचा 1/4 2/4 3/4 आणि 4/4 म्हणजे प्रत्येक टर्मला आपण काय केलं आहे 0 ने डिवाइडेशन केलेलं आहे 0 ने डिवाइडेशन केल्यानंतर आता थर्ड स्टेप मध्ये काय प्रत्येकाला डिवाइडेशन करा 4 इनटू 0 0 4 इनटू 1 म्हणजे 1/4 डिवाइडेशन होत नाही 1 2 म्हणजे 1/4 3/4 होत नाही डिवाइडेशन आणि 4 म्हणजे 4 म्हणजे 5 प्रत्येकाला थंडी वाजते म्हणून अनुरूप द्या अनुरूप आता फोर्थ स्टेप मध्ये स्क्वेअर रूट फाइंड करा काय फाइंड करायचं आहे तर स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे 0 चा स्क्वेअर रूट 0 आणि 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि 1 चा स्क्वेअर रूट 1 डिवाइड 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही मग काय केलं पाहिजे अशा वेळेस अनुरूप 2 मध्ये केलं पाहिजे ज्यावेळेस स्क्वेअर रूट फाइंड होत नाही त्यावेळेस आपण अनुरूप 2 मध्ये त्यानंतर 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून कसं ठेवलं 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि 1 चा स्क्वेअर रूट 1 या ज्या व्हॅल्यू आहेत ती कोणाच्या आहेत साइन थीटाच्या मग या सर्व व्हॅल्यू परत आपण काय केले या केले परत 0 1 2 1 या सर्व व्हॅल्यू त्यानंतर उलट क्रमाने लिहा त्यानंतर साइन आणि कॉसचा डिवाइडेशन केलं या परत आपल्याला आपण पाहिलं फर्स्ट स्टेप 0 0 0 12 12 32 1 आणि सेकंड स्टेप या संख्येचा वापर काय करायचं 0 1 2 3 4 आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू तुम्हाला काढता जर या सुद्धा नाही कळलं तर तिसरी जी स्टेप आहे तुम्हाला ऑनलाईन वरती सुद्धा भेटणार नाही अशी स्टेप आहे